बुधवारपेठेतील कैलासवासी श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या 127वा गुरुपौर्णिमा उत्सव रविवार 21 जुलै रोजी साजरा होणार आहे. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून मंदिराला आकर्षक पुष्परचना व विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला दत्त मंदिर ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त ॲडव्होकेट प्रताप परदेशी, खजिनदार ॲडव्होकेट रजनी उकरंडे, उत्सव प्रमुख सुनील रुकारी, उत्सव उपप्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त महेंद्र पिसाळ, ॲडव्होकेट शिवराज कदम जहागीरदार, डॉक्टर पराग काळकर, युवराज गाडवे आदी उपस्थित होते. रविवारी सकाळी 6 वाजता विश्वस्त डॉक्टर पराग काळकर व कुटुंबियांच्या हस्ते लघुरुद्र होणार आहे. त्यानंतर सकाळी 8 वाजता अध्यक्ष राजेंद्र बलकवडे व कुटुंबियांच्या हस्ते दत्तयाग संपन्न होईल. सकाळी 8:30 वाजता आमदार रवींद्र धंगेकर व प्रतिभा धंगेकर यांच्या हस्ते प्रातः आरती होईल. ॲडव्होकेट प्रताप परदेशी म्हणाले, गुरुपौर्णिमा उत्सवात PDCC बँकेचे समीर रजपूत यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता व दुपारी 2 वाजता राहुल नहार यांच्या हस्ते दत्तयाग होणार आहे. माध्यान्ह आरती उद्योजक पुनीत बालन व जान्हवी बालन यांच्या हस्ते दुपारी 12 वाजता होणार आहे. तर सायन आरती पत्रकार अर्चना मोरे व भारतीय महिला बेसबॉल संघाची कप्तान रेश्मा पुणेकर यांच्या हस्ते होणार आहे. केंद्रीय सहकार व नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व मोनिका मोहोळ यांच्या हस्ते रात्री 8:30 वाजता दत्त महाराजांची आरती संपन्न होईल. रात्री 10:30 ते 11:30 या वेळात मंदिरात पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं आहे. रविवार दिनांक 21 जुलै रोजी कैलासवासी श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट 127वा गुरुपौर्णिमा उत्सव या ठिकाणी साजरा करत आहे. या निमित्ताने दिवसभर गेले मंदिरामध्ये विविध धार्मिक उपक्रम होणार आहेत. लघुरुद्र असेल, याग आहेत, माध्यान्ह आरती असेल, सायन आरती असेल, शेज आरती असेल. त्याचप्रमाणे 11 तारखेपासून 21 तारखेपर्यंत सभामंडपामध्ये विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि इतर कार्यक्रमांचे आयोजन आम्ही सकाळी दुपारी 1 ते सायंकाळी रात्री 10 वाजेपर्यंत केलेले आहेत आणि त्याला चांगला प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे. सगळ्या कलाकारांना एक चांगलं व्यासपीठ कसं निर्माण होईल या माध्यमातून ट्रस्ट गेले अनेक वर्ष उद्योन्मुख कलाकारांसाठी त्या कार्यक्रमांचं आयोजन करत असतं आणि एक खूप चांगल्या प्रकारचा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडतात. 21 तारखेला प्रामुख्याने सकाळी लघुरुद्र 6 वाजता आयोजित केला आहे. आमचे विश्वस्त व पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरू माननीय पराग काळकर साहेब सहपत्नीक त्याला बसणार आहेत. त्यानंतर 8 वाजता अध्यक्षांच्या हस्ते याग असणार आहे. दुपारी आमचे जे 2 दत्तभक्त आहेत रजपूत साहेब आणि नहार साहेब यांच्या हातनं देखील दुपारचे 2 याग संपन्न होतील. दुपारच्या माध्यान्ह आरतीसाठी पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक व ज्यांचे नेहमीच सामाजिक आणि धार्मिक कार्यामध्ये सहभाग असतो असे उद्योजक पुनीतजी बालनसाहेब या ठिकाणी आरतीला येणार आहेत माध्यान्ह आरतीसाठी. सायंकाळच्या आरतीसाठी विशेष आम्ही ज्यांना पुरस्कार जाहीर केलेले आहेत लक्ष्मीबाई पुरस्कार अशा त्या पुरस्कार्थी पत्रकार अर्चना मोरे आणि बेसबॉलपटू पुणेकर रश्मा पुणेकर यांच्या हस्ते सायन आरती ठेवलेली आहे आणि रात्रीच्या शेज आरतीसाठी पुण्यनगरीचे लोकप्रिय खासदार व केंद्रीय नागरी व उड्डाण नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री माननीय मुरलीअण्णा मोहोळ यांच्या हातनं सायंकाळची रात्रीची आरती संपन्न होणार आहे.